नमस्कार, मी तुषार शेटे, दुपारच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनची सुरुवात करूयात आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या ब्रेकिंग बातमीनं. बातमी आहे राहुल गांधींच्या संदर्भातली आणि मनसे त्यांच्या विरोधात आक्रमक झाली त्याच्या संदर्भातली. राहुल गांधींनी सावरकरांविरोधात केलेल्या वक्तव्याचा आता मनसे प्रचंड आक्रमक झालेली आहे. मनसे राहुल गांधींचा निषेध करण्यासाठी शेगावात पोहोचणार होती, मात्र चिखलीमध्ये मनसैनिकांच्या गाड्या ज्या आहेत त्या अडवण्यात आलेल्या आहेत. मनसे राहुल गांधींच्या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक झालेली आहे. भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवण्यासाठी मनसे शेगावात पोहोचणार आहे, मात्र त्याआधीच मनसेच्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा ताफा चिखलीमध्ये अडवण्यात आलेला आहे. मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी ज्यावेळेला यांना मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेला मनसेच्या नेत्यांनी पोलिसांसोबत हुज्जतसुद्धा घातली. आम्हाला थांबवण्याचे, आम्हाला रोखण्याचे कोणते आदेश तुमच्याकडे आहेत ते आदेश आम्हाला दाखवा, आम्ही आमचं आंदोलन मागे घेतो, अशी यांची भूमिका होती. मात्र पोलिसांकडे कोणतेही आदेश नसल्यानं मनसेच्या नेत्यांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलं. जवळपास 20 मिनिटाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांना ताब्यात घेतलं, त्यांना ते पोलीस स्टेशनला घेऊन गेले. मात्र पोलीस बळाचा वापर करतायत. मनसेच्या आक्रमकतेमुळे काँग्रेसच्या नेत्यांची पाचावर धारण बसलेली आहे, त्यामुळे ते घाबरून पोलीसी बळाचा वापर करतायत असा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलेला आहे. मनसेचे नेते प्रचंड आक्रमक झालेले आहेत. नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यासह मनसेच्या दुसऱ्या मोठ्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मात्र काहीही झालं तरीही आपण आंदोलन करू, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवू, अशी आग्रही भूमिका मनसेच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कायम ठेवलेली आहे. चिखलीमध्ये थेट जाऊयात. आपले प्रतिनिधी विशाल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, मनसेच्या नेत्यांचा आक्रमकपणा, गोंधळ आपण पाहिलेला आहे. राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्यावरती ते ठाम आहेत. आता तू नेमका कुठे आहेस, कुठल्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेस आणि तिथली वस्तुस्थिती, परिस्थिती नेमकी काय आहे? तुषार सर, आत्ता मी आहे चिखली शासकीय विश्रामगृहाच्या बाहेर, ज्या ठिकाणी मनसेच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या. एकंदरीत जर आपण विश्रामगृहाच्या बाहेरची परिस्थिती पाहायला गेलं तर पोलिसांनी बंदोबस्त जो आहे हा तैनात करण्यात आलेला आहे. आणि विश्रामगृहाच्या गेटवरती जर पाहायला गेलं तर एक मोठी बससुद्धा जी आहे ही तैनात करण्यात आलेली आहे, जेणेकरून आतमध्ये कोणाला जाता येऊ नये. मात्र मनसेचे जे प्रमुख नेते आहेत या नेत्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. चिखलीतच मनसेच्या नेत्यांना जे हे अडवण्यात आलं होतं, मात्र अद्यापही राहुल गांधी यांच्या सभेत निदर्शनं केली जातील या भूमिकेवरती मनसेचे नेते आणि मनसे कार्यकर्ते जे आहेत हे ठाम आहेत. आपल्या सोबत काही मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आहेत, संतोष धुरे आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नेमकं आज कशा पद्धतीनं निदर्शन होणार आहेत, कारण का मुंबई, नाशिक, औरंगाबाद या शहरांमधनं तुम्ही जे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते आले होते त्यांना चिखलीमध्ये अडवण्यात आलेलं आहे, सभेत नेमक्या कशा प्रकारे तुम्ही निषेध करणार आहात? कसं आहे की ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांचा आदेश आल्यानंतर, काल मला वाटते खूप कमी अवधी होता, दुपारी ज्यावेळेला आदेश मिळाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक हे शेगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत. आणि ते वेगवेगळ्या मार्गाने रवाना झालेले आहेत, असं नाही की एकत्र येऊन ते निघालेले आहेत. मुंबई, ठाणा, नाशिक वगैरे इकडचे आणि संभाजीनगरचे जे कार्यकर्ते होते ते एकत्र या बाजूने येत होते आणि आमचे काही नेते जे आलेले होते मुंबईवरून आणि ठाण्यावरून ते इकडे होते एकत्र. त्यामुळे एकत्र ज्यावेळेला ताफा निघाला त्यानंतर आम्हाला सगळ्यांकडून, काही कार्यकर्त्यांकडून वगैरे आम्हाला अशी माहिती मिळाली की तुम्हाला इकडे चिखलीजवळ अडवण्यात येणार आहे. त्यावेळेलाच आमच्या वेगवेगळ्या तुकड्या झाल्यात आणि त्या वेगवेगळ्या दिशेने रवाना ऑलरेडी झाले. म्हणजे आज राहुल गांधींच्या सभेमध्ये गनिमी काव्याने निदर्शनं करणार आहात? नक्की नक्की, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि त्या पद्धतीने नक्कीच होणार निदर्शनं आणि व्यवस्थित होणार, तुम्हाला व्यवस्थित फुटेज मिळेल त्याचं. ज्या वेळेला तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं, अनेक नेत्यांना ताब्यात घेतलंय, काही कारण दिलंय का पोलिसांनी किंवा काही सांगितलंय का? नाही, असं कोणतंही कारण दिलेलं नाही आहे. आम्हाला एक गोष्टच अजून समजत नाही आहे की आपल्याला जर का नैतिक अधिकार आहे एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याचा तर आम्ही आमच्या पद्धतीने विरोध दर्शवत होतो, पण आम्हाला जर तुम्ही तिथपर्यंत जाऊनच देणार नसाल आणि रस्त्याचं अडवणार असाल तर मग पोलिसांनी आम्हाला एखादी जागा ठरवून द्यावी याच्या या ठिकाणी आम्ही निदर्शनं करू शकतो. शेवटी या वक्तव्य जे केलेलं आहे राहुल गांधी यांनी, यांचा निषेध तर आहेच ना, अख्ख्या महाराष्ट्राने निषेध नोंदवलेला आहे, तो निषेध नोंदवायला आम्ही चाललो होतो. नेत्यांकडनं असं म्हणण्यात आलेलं आहे की दडपशाही, नेमकी दडपशाही कोणाची आहे?
दडपशाही म्हणजे काय झालेलं आहे की इकडचे काही जे काँग्रेसचे लोकल नेते आहेत ते जाऊन पोलीस स्टेशनला बसलेले आहे आणि बाकी त्यांचे वरिष्ठ नेते जे असतील गुरुजी मंत्री वगैरे असतील त्यांचे काही रिलेशन असतील पोलिसांवर वगैरे काय असतील त्या पद्धतीने त्याचा वापर करून ते इकडे आम्हाला चिखलीजवळ अडवण्यात आलं. आम्हाला आमचे नेते नितीनजी सरदेसाई असतील, शिरीष सावंत असतील, संदीप देशपांडे असतील, अविनाश जाधव असतील, या सगळ्यांनी त्यावेळेला व्यवस्थित त्यांना सांगितलं की आम्ही फक्त निदर्शनं करणार आहे, कुठल्याही प्रकारचं तिकडे काही असं कृत्य करणार नाही. वाईट आहे नक्कीच. मनसेच्या नेत्यांकडून ही भूमिका घेण्यात आलेली आहे. आमच्या चार तुकड्या ज्या आहेत ह्या शेगाव इथे पोहोचलेल्या आहेत आणि राहुल गांधींच्या सभेत आम्ही निषेध जो आहे हा नोंदवणारच आहोत अशा पद्धतीची. अगदी खरं आहे विशाल, मनसेच्या नेत्यांनी आपले इरादे अगदी स्पष्ट केलेले आहेत की काहीही झालं तरी आम्ही निषेध करणार आणि राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार. मनसेच्या नेत्यांचा एक प्रश्न मगाशी तुला विचारायचा होता पण त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे, त्यामुळे आता मनसेच्या नेत्यांना ज्या वेळेला ताब्यात घेणार होते त्याच वेळेला त्याच्या आधीच या नेत्यांमध्ये फाटाफूट झालेली आहे आणि वेगवेगळ्या मार्गाने हे नेते पोहोचलेले आहेत, त्यामुळे संध्याकाळी पोलिसांसमोरचं आव्हान हे वाढलेलं असणार आहे. धन्यवाद विशाल तू दिलेल्या या माहितीसाठी.